बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं गणपती बाप्पांचं आगमन झालं असं म्हणता म्हणता आज घरगुती गणरायांना निरोप देण्यात आला पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं घालत घरोघरी प्रतिष्ठापना झालेल्या गणेशमूर्तींना आज भक्तिभावानं विसर्जित करण्यात आलं यंदाही कोल्हापूरकरांनी पर्यावरणाचं भान राखत कृत्रिम कुंडात गणेशमूर्ती विसर्जनावर भर दिला कोल्हापूर महापालिकेनं संपूर्ण शहरात एकशे ऐंशी विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नदी प्रदूषण रोखण्यासाठी हातभार लावला दुसरीकडे काही मंडळींनी घरातच एखाद्या बादलीत किंवा हौदात श्रींचं विसर्जन केलं पाच दिवसांचा मुक्काम केलेल्या बाप्पांना निरोप देताना आज अनेकांचा कंठ दाटून आला पाच दिवसांच्या मुक्कामानंतर आज घरगुती गौरी गणपती विसर्जनाचा दिवस उजाडला गौरी गणपतीच्या आगमनामुळे गेले पाच दिवस घराघरात आनंद आणि चैतन्याचं वातावरण होतं अखेर पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत लाडक्या बप्पांना निरोप देण्यात आला खरंतर गेल्या आठ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिलाय नदी तलाव आणि अन्य पानवठ्यावर गणेश मूर्ती विसर्जित न करता स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलब्ध केलेल्या पर्यायी विसर्जन कुंडात कोल्हापूरवासियांनी गणेश मूर्ती विसर्जित करून पर्यावरणाचा समतोल राखण्यात हातभार लावलाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नदी आणि तलावाचं प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीनं संपूर्ण शहरात एकशे ऐंशी गणेश विसर्जन कुंड काहिली आणि निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिकेच्या पवडी विभागाचे दोनशे पंचवीस कर्मचारी आरोग्य विभागाचे सहाशे पन्नास कर्मचारी आणि आरोग्य निरीक्षकांच्या सोळा टीम राबत होत्या गणेश मूर्ती वाहून नेण्यासाठी टेम्पो ट्रॅक्टर ट्रॉली आणि डम्परची व्यवस्था होती अग्निशमन दल व्हाईट आर्मीचे जवान आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते नागरिकांना मूर्ती विसर्जनासाठी मदत आणि सहकार्य करत होते यंदाही पंचगंगा नदीत मूर्तींचं विसर्जन करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं होतं त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला पोलीस प्रशासनानं पंचगंगा नदीकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले होते त्यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर कुणालाच प्रवेश दिला जात नव्हता बहुतेक सर्वच लोकांनी आज आपापल्या प्रभागातील कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जित केल्या आज सकाळच्या सत्रात संथगतीनं विसर्जन झालं मात्र दुपारी दोन नंतर मूर्ती विसर्जनाला वेग आला विविध कुंडात विसर्जित केलेल्या गणेश मूर्ती टेम्पो आणि ट्रॅक्टरमधून इराणी खणीवर आणल्या जात होत्या या मूर्तींचं शिस्तबद्ध आणि सुरक्षित विसर्जन होण्यासाठी महापालिकेनं स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित केली आहे यंत्राच्या पट्ट्यावर मूर्ती ठेवून त्या खणीत अलगत पाण्यात पडायच्या या मशीनद्वारे एका तासाला तीनशे गणेश मूर्तींचं विसर्जन होत होतं महानगरपालिकेनं इराणी खणीवर उत्तम व्यवस्था केल्यानं जलद गतीनं मूर्ती विसर्जनाची प्रक्रिया पार पडली शिवाय निर्माल्य गोळा करण्यासाठी आरोग्य विभागाबरोबरच एकटी संस्थेच्या शंभर महिला कार्यरत होत्या जमा झालेल्या निर्माल्यातून सेंद्रिय खत तयार केलं जाणार आहे दरम्यान कोटी तीर्थमध्येही यंदा गणेश मूर्ती विसर्जन झालं नाही शाहू मिल समोर पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार करण्यात आला होता बहुसंख्य नागरिकांनी याच कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जित केल्या तर कसबा बाबडा इथल्या राजाराम बंधाऱ्याजवळील दत्त मंदिराजवळ बॅरेकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते बावडा परिसरातही ठिकठिकाणी महापालिकेच्या वतीनं विसर्जन कुंडांची सोय होती पण काही लोकांनी प्रशासनाची नजर चुकवून पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन केलं तर बजाब माजगावकर तालिमीच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करणाऱ्या नागरिकांना झाडाचं रोपटप भेट म्हणून दिलं जात होतं दरम्यान कळंबा तलावाचं प्रदूषण होऊ नये यासाठी कळंबा ग्रामपंचायतीच्या वतीनं यंदाही मूर्तीदान उपक्रम राबवण्यात आला कळंब्यातील नागरिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला दरम्यान बोंद्रेनगरमध्ये रिंगरोडवरील कारियाई तरुण मंडळानं गणेश विसर्जनानिमित्त आदर्शवत उपक्रम राबवला कृत्रिम कुंडामध्ये गणेशमूर्तीचं विसर्जन करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला एक रोप भेट देण्यात आलं या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिवसभरात सुमारे चारशे गणेशमूर्तींचं विसर्जन या कुंडात करण्यात आलं यावेळी कारियाई तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते